देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच चित्ररथातून नारी नशामुक्तीचा संदेश देण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाच्या नार्कोटिक्स विभागाकडून हा संदेश देण्यात येणार आहे. देशात वाढणाऱ्या नशेच्या विरोधात नशाबंदी हा संदेश या चित्ररथातून दिला जाणार आहे. दरम्यान या चित्ररथाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी. कंट्रोल ब्युरोची ही टीम आहे, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या टीम मधील ज्या मुख्य आहेत या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडनं आपण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे आहे ते कशा पद्धतीने काम करतं आणि त्यांची टीम काय आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मॅडम जी, हे जे नॅशनल कंट्रोल ब्युरो की आपने थीम ली है और देश में पहली बार गृह मंत्रालय का जो चित्ररथ है वो सामने आया, क्या कहेंगे? ये हमारे लिए सही कह रहे हैं कि पहली बार है. इस झांकी के माध्यम से हम मैसेज देना चाहते हैं नशा मुक्त भारत के सपने का, ड्रग फ्री इंडिया का हम एक मैसेज देना चाहते हैं, जिसमें हम ये मैसेज दे रहे हैं कि सारे भारत के हर प्रांत के हर लोग, बच्चा बूढ़ा युवा, सब लोग अपना हाथ से हाथ मिलाएं और हमें इस सपने को साकार करने में सहयोग. ये जो थीम है ये किसने बनाई थी? पहली बार गृह मंत्रालय ये थीम बना रहा है, इसके पीछे किसका हाथ है? नहीं, ये गृह मंत्रालय की ही झांकी है जो एनसीबी जिसमें आती है. ये हमारा काम है, एनसीबी का मोटो है इंटेलिजेंस एनफोर्समेंट और कोऑर्डिनेशन. इनके इसके अलावा हम अवेयरनेस का भी काम कर रहे हैं. हम हर किसी को ये मैसेज दे रहे हैं कि नशे से दूर रहें और जिंदगी को हाँ कहें. नशे पासून दूर रहा असा संदेश या ठिकाणी याच्यामधून देण्यात आलेला आहे. कॅमेरामन राजीव गौतम, शिवाजी काळे, साम टीव्ही, न्यूज दिल्ली.